सुप्रसिद्ध कवी मैनाकार प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकी यांच्या देवभातांची थोम या कवितेचा समावेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकी हे आदिवासी साहित्याचे अभ्यासक असून त्यांची लोकगीतांचे अंतभेद व डॉक्टर विनायक तुमराम यांचे साहित्य संपादित हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध असून सातपुड्यातील आदिवासी बोलीभाषेवर त्यांचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर ते सदस्य होते. साहित्य अकादमी दिल्लीच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते निबंध वाचनासाठी निमंत्रित असतात. त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे फेस्टिवल सारख्या देशभरातील काव्य संमेलनात त्यांनी कविता वाचन केले आहे. अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले असून प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेले आदर्श शिंदे व दिव्य कुमार सारख्या आघाडीच्या गायकांनी गायलेल्या आसूड चित्रपटातील गाजलेल्या गीताला चित्रपटसृष्टीतील नामांकित दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले आहे. देवभाताची थोम ही कविता चिंतन गर्भ असून वेगवेगळ्या वळणाची आहे. या कवितेत मानवांच्या विकासाच्या अवस्था मांडल्या असून शेतीचा शोध या स्त्रियांनीच लावला. परंतु जेव्हा शेतीत कष्टाचे काम करण्याची वेळ आली तेव्हा पुरुषांनी शेतीला चारीमेरांनी बंदिस्त केले. त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा अनेक बंधने लावून चार भिंतीत व्यवस्थेने बंदिस्त केले. बाई आणि भोई चे नाते सांगणारी ही कविता आहे. ही कविता डॉक्टर एस एम कानडजे संपादित पैलू या अनियतकालिकांतून घेतली असून तिचा समावेश डॉक्टर गोविंद गायकी यांच्या आगामी किकारिया या कविता संग्रहात केला आहे. बुलढाणा जिल्हा साहित्य प्रांतांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे डॉक्टर सदानंद देशमुख डॉक्टर एस एम कानडजे यांच्यासह मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.